नमस्कार मित्रांनो, वंजारी समाज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या इतिहासामध्ये अनेक थोर पराक्रमी शौर्यवीर राजे होऊन गेले, ज्यांनी लोकांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण त्यांच्या या पराक्रमाची दखल घेतल्या गेली नाही, किंबहुना त्यांना दुर्लक्षित केल्या गेले. आज आपण अशाच एका अनसंग वॉरियर श्री धर्माजी प्रतापराव गर्जे राजे यांच्या इतिहासाबद्दल माहिती घेणार आहोत. मुघल वंशाचा राजा शहाजहान याच्या दरबारी काळ नाईक 1000 सैन्यासह नोकरी करत होते. त्यांनी अकबर बादशाहकडून वंजारी जातीचे धर्माधिकारी ही पदवी मिळवली होती. पहिले बोगाजीराव गर्जे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी नोकरी असताना प्रतापगड सर केला, म्हणून त्यांना प्रतापराव हा किताब मिळाला. पेशवाईच्या अस्ताला सुरुवात झाली. इंग्रजांनी पेशवाईचे लचके तोडायला सुरुवात केली तेव्हा सर्व मांडलिक राजे सरदार इंग्रजांना शरण गेले, पण धर्माजी प्रतापराव गर्जे यांनी गर्जना केली की आम्ही राजे आहोत, मांडलिक नाही. आणि त्यांनी इंग्रजांना शरण जाण्यास नकार दिला. त्यांनी नगर आणि बीडमधील भूभागावर जवळपास 30 वर्ष स्वतंत्र राज्य केले. इंग्रज आणि निजामाला कडवे आव्हान दिले. नागझरी मोराळा तालुका आष्टी जिल्हा बीड ही वंजारी समाजाची राजधानी होती. समाजाचे न्याय निवाडे तसेच अनेक प्रश्न गर्जे राजे सोडवित असत. राजे धर्माजी प्रतापराव गर्जे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य आद्य क्रांतिकारक होते. ते अत्यंत शूर पराक्रमी व लढवय्ये योद्धे होते. त्यांचे पूर्वज बोगाजीराव प्रतापराव यांनी प्रतापगडाच्या युद्धात मोठा पराक्रम गाजवला होता, म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी त्यांचे नाव वाघोजी असे ठेवले होते. आणि वंजारी समाजाचे राजे हे पद बहाल केले होते आणि प्रतापराव हा किताबही दिला होता. बोगाजी प्रतापराव यांची नागझरी मोराळा येथील दगडाची छत्री असलेली समाधी आजही इतिहासाची साक्ष देते. भारतामध्ये इंग्रजांचे राज्य सुरू झाल्यापासून इंग्रज विरुद्ध अनेक उठाव झाले. भिल्ल, पेंडारी, रामोशी इत्यादी अनेक लोकांनी उठाव केले. उठाव अनेक ठिकाणी झाले. बीड, औरंगाबाद, नांदेड, जालना, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी. धर्माजी प्रतापराव गर्जे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात इंग्रजांविरुद्ध पहिला उठाव झाला. इसवी सन 1818 त्यांनी तरुणांना एकत्र केले. हे सर्व शेतकऱ्यांची मुले होती. निजामाने शेतीघर वाढवले, तसेच आया बहिणीवर अत्याचार करणं चालू केला. हे सर्व संपवायचे होते. धर्माजी प्रतापराव गर्जे यांनी या मुलांच्या हातात बंदुका दिल्या, त्यांना प्रशिक्षण दिले. त्यांनी निजामांच्या सैनिकांना सळोकी पोळो करून सोडले. त्यांचा निजामांच्या सैनिकांवर एवढा वचक होता की बीडमध्ये फिरताना सुद्धा निजाम सैनिक विचार करत असत. इसवी सन 1818 धर्माजी प्रतापराव गर्जे हे जनतेचे राजे झाले होते. त्यांच्या धाडसी वृत्तीने लोकांची मने जिंकली गेली. या उठावाचे स्वरूप पाहून निजाम हादरला. त्याने कंपनी सरकारला या उठावाची माहिती दिली. सरकारने 11 जुलै 1818 रोजी नवाब मर्तजा यारजंग आणि लेफ्टनंट जॉन स्टुथरलँडच्या सोबत धर्माजीला पकडण्यासाठी एक सैनिकांची पलटण पाठवली. या दोघांच्या मदतीला बीडचा तत्कालीन प्रमुख नवाब मोहम्मद अजीम खान होता. धर्माजीला पकडण्याची योजना आखली होती. धर्माजी प्रतापराव गावातच असल्याची पक्की माहिती मिळाली. 10 जुलै 1818 मध्यरात्री सैन्याने धर्माजी कूच केली. काळ्या कुट्ट पावसाळी रात्री निजाम व कंपनी सैन्य येईल याची धर्माजीला कल्पना नव्हती, पण ते बेसावधही नव्हते. गावाच्या चारही बाजूला पहारेकरी होते. मशालीचा धावता समूह येत असल्याची बातमी मिळताच धर्माजी आणि अन्य स्वातंत्र्यवीर दुसऱ्या गावी पोहोचले, परंतु सैन्य त्यांच्या मागावच होते. धर्माजी किल्ल्यातच आहे याची खात्री पटल्यानंतर स्टुथरलँड यांनी हल्ल्याची योजना आखली. एका बाजूने शादी खान तर दुसऱ्या बाजूने स्टुथरलँड यांनी हल्ला चढवला. धर्माजीने पण प्रभावी योजना आखली होती. निजामी फौजांना किल्ल्यातून चोख प्रत्युत्तर मिळाले. धर्माजीच्या पलटवाराने शादी खान आणि लेफ्टनंट स्टुथरलँड घाबरला. धर्माजी आणि स्वातंत्र्यवीर किल्ल्याहून तुफान गोळीबार करत होते. धर्माजीने रणनीती बदलली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि जसजसे निजाम आणि इंग्रज सैनिक अंदर येत होते, तसतसे तरवारीच्या घावांनी आणि वारांनी ते कापले जात होते. रक्त हुंबाळून निजाम सैनिक धरती पडणं सुरू झाले. रक्ताचे पाठ वाहणे चालू झाले. भयंकर युद्ध झाले. स्टुथरलँड हैराण झाला. मग नवाब मोहम्मद अजीम खानने एक शक्र लढवली. त्याने शिडीच्या मदतीने सैनिकांना बुरजाव पाठवले आणि तो त्यामध्ये यशस्वी झाला. काही बुरुज निजामाच्या ताब्यात आले. आता धर्माजीला शस्त्र ठेवल्याशिवाय किंवा शरण आल्याशिवाय पर्याय नव्हता. एकटा योद्धा, मोजके सैनिक,
जेवढा प्रतिरोध शक्य होता तेवढा सर्व प्रतिरोध केला। शेवटी सैन्याच्या जोरावर आणि संख्येच्या जोरावर कंपनी सैन्याने आणि निजामाने त्यांना कैदी बनवले। पुढे धर्माजी प्रतापराव व त्यांच्या भावाला फासावर लटकवले असावे, पुढे त्यांचा कोणताही इतिहास नाही। धर्माजी प्रतापरावबद्दल स्टुथरलँड लिहितो की त्याचा आवेश एवढा होता की त्याने एका जमादारास आणि घोडेस्वारास कापून काढले। धर्माजीने एका तरवारीच्या घावात निजाम सैनिकाच्या घोड्याचे शिर धडावेगळे केल्याचे स्टुथरलँड लिहितो। असा होता थोर पराक्रमी राजा धर्माजी प्रतापराव गर्जे। आपण आपल्या इतिहासाबद्दल सार्थ अभिमान बाळगायला हवा। हा व्हिडिओ बनवण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि दुर्मिळ फोटोज उपलब्ध करून देण्याबद्दल धर्माजी प्रतापराव गर्जे यांचे वारस श्री नागनाथ भारतराव गर्जे यांचे विशेष आभार। धन्यवाद।